वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर। तर आज आपण राजर्षी शाहू महाराज महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे समाजसुधारक यांच्याविषयी एक धावता आढावा आपण पाहणार आहोत, म्हणजेच त्यांचे कालरेषा आपण पाहणार आहोत आणि त्यांनी कोणती कोणती कामे केली आहेत हे या व्हिडिओतून तुम्हाला प्रत्यक्ष येणार आहे। तर राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 16 जुलै 1874 रोजी झाला, मृत्यू 6 मे 1922, April 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धाराचे कार्य करणाऱ्या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13व्या अधिवेशनात महाराजांना राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली। महाराष्ट्रात त्यांच्या शतकऱ्याचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला। भारतातील वसतिगृहांचे आद्यजनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो। संस्थात्मक योगदान, आता राजर्षी शाहू महाराजांचे संस्थात्मक योगदान कोणते आहे, म्हणजे कोणकोणत्या संस्था त्यांनी उभारलेल्या आहेत, तर त्या पहा। ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणाऱ्या विविध जाती धर्माच्या गरीब व हुतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वसतिगृहे स्थापन केली। 1901 मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना कोल्हापूर नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतिगृह उभारले। 1902 राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा 15 नोव्हेंबर 1906 किंग एडवर्ड मोमेडन एज्युकेशन सोसायटीची स्थापना, 1907 मिस क्लार्क बोर्डिंग हाऊसची स्थापना, 1911 जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा, 1911 शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरिट प्रमोशन योजना, 1917 माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले, 14 फेब्रुवारी 1919 पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले, लष्करी शिक्षणासाठी इन्फंट्री स्कूलची स्थापना, पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलची स्थापना, जयसिंगराव घाडगे टेक्निकल इन्स्टिट्यूट स्थापना, 1894 बहुजन समाजातून तलाठ्यांच्या नेमणुका, 1917 विधवा विवाहाचा कायदा, 1918 आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदा, 1918 महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या, वेडबिगारी प्रथा कायद्याने बंद केली, 1920 मानगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन, 1895 गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी हे वसवले, 1899 वेदोक्त प्रकरण सत्यशोधक चळवळीचे ब्राह्मणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास कारणीभूत, यामुळे पुरोहितगीर व ब्राह्मणांच्या मक्तेदारीस शह, 1906 शाहू स्पिनिंग अँड विविंग मिलची स्थापना, 1907 सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविदेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुस्त्यांचे मैदान, 1911 सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली, 1911 भगवती नदीवर राधानगरी धरण बांधले, 1912 कोल्हापूर सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन, 1916 निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना करण्यात आली, 1918 कुलकर्णी वतने रद्द तलाठी नेमले, कुलकर्णीच्या विरुद्ध तलाठी नेमले, 1918 आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले, 1919 स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा, 1920 घटस्फोटाचा कायदा देवदासी प्रथा कायद्याने बंद करण्यात आले, 1920 हुबळी येथील ब्राह्मणेतर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले, कोल्हापूर शहरास वसतिगृहाची जननी म्हटले जाते, ब्राह्मणेतर चळवळीचे नेतृत्व। मग आता वैशिष्ट्य कोणकोणते आहेत, महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ, सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील महात्मा फुले यांचे खरे वारसदार राजर्षी शाहू महाराज, जातीभेद भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य, पददलित व मागासवर्गीयांची उन्नती हे जीवन कार्य, जयसिंगराव घाटगे, उदार विचार प्रणालीचा राजा, राज्य सोडावे लागले तर बेहतर पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही असे घोषित
कामगारांनो संघटित व्हा, आपले हक्क प्राप्त करून घ्या. हा संदेश ही वॉज किंग बट अ डेमोक्रेटिक किंग भाई माधवराव बागल यांनी म्हटलंय. शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांग पुरुष राष्ट्रपुरुष, तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होता. वीरा शिंदे टीकाकारांकडून शूद्रांचा राजा असा उल्लेख करण्यात येतो. अशा प्रकारे आपण शाहू महाराजांबद्दल जी काही कालरेषा आहे किंवा धावटा आढावा आपण घेतलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.